टॅक्सी व्यवसायात पदार्पणाची संधी, कष्ट तुमचे, व्यवसायाची हमी आमची, कमीत कमी गुंतवणूक कर आणि कमवा रुपये 30,000 ते 40,000 दरमहा, कार ड्रायव्हिंग लायसन्स आणि पुण्या मुंबईत राहण्याची तयारी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क माई हिंदाई कुडाळ, मोबाईल क्रमांक 9922429007 किंवा 7447442921. भारतीय जनता पार्टीचे प्रसाद देवगड जामसुटी शहरात अजून वाढले पाहिजे. पक्ष संघटना अजून मजबूत होण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्याला पक्षाबरोबर थेट जोडण्याचे काम आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नगरपंचायत निवडणुकीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न पुढील 2.5 वर्षात आपण करणार आहोत, अशी आशावादी प्रतिक्रिया भाजपाचे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष योगेश पाटकर यांनी देवगड येथे पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली. माजी आमदार जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद जटारजी, माजी आमदार श्री अजित गोपटेजी व पक्षातील इतर पदाधिकारी व नेत्यांनी मागील काही दिवसापूर्वी माझी देवगड जामसंडे शहराध्यक्षपदी नियुक्ती केली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. नियुक्तीच्या अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी देवगड तालुक्याचे अध्यक्ष जी संतोषजी किंजवडेकर, तसेच जिल्हा सरचिटणीस जयदेवजी कदम, त्याप्रमाणे पक्षाचे नगरसेवक व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांना एकत्र घेऊन आम्ही एक मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये शहरातील प्रश्नावर चर्चा केली व ते सॉल्व करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी काय करता येईल याबद्दल चर्चा केली. लगेचच संध्याकाळीच, त्याच दिवशी संध्याकाळी प्रभाग क्रमांक 1 पासून आम्ही आपल्या कार्याला सुरुवात केली. प्रत्येकाचे त्याच्याप्रमाणे बूथ अध्यक्ष असतात, ते बूथ अध्यक्ष कार्यकर्ते यांची गाठीभेटी घेऊन त्या त्या वॉर्डातली समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांची विविध योजनांची माहिती त्यांना दिली. काही लोकांना त्याबद्दल माहिती होती, काही लोकांना माहिती नव्हती. ज्यांना माहिती नव्हती त्याप्रमाणे आम्ही ती पोचवण्याचा तिकडे प्रयत्न केला. अगदी तळागाळापर्यंत जाण्याचा आमचा या ठिकाणी संकल्प आहे. माझा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी निवड होण्यामागे हाच आहे की पक्ष संघटना ही देवगड जामसंडे शहरामध्ये वाढली पाहिजे. निवडणुकीला अजून खूप वेळ आहे, माझ्याकडे आधी 2 ते 2.5 वर्ष आहेत. नगरपंचायतमध्ये आपला एक ठसा उमटण्याची माझ्याकडे संधी आहे. पक्षाने मलाही संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि असंच मी कार्य उत्तरोत्तर करत राहील याची मी त्यांना ग्वाही. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.